तू मुघळा बापा बापा काळजा गांदिता आणि हुगळाप देता देवांसो देव तू रायांचो रय तो धनयांचा धनी तू सर पदवे देव तू जीवो देव तू खरो देव तू नीज देव तू जिवंत देव आणि सरगार आणि पथ्वे रे तू एकच देव या पासो तुकारा पदव्यन तू वर बोळू वरतो सक्ते वर्त मोगान वर्त वर कुरपेन आणि जाणवयन तू एकच वर तो जाऊन बापा तो संपूर्ण देव तो परिपूर्ण देव तो नितीवंत देव सर्व तुझे वाटो पूर्ण असा तू तो विक्षवासी देव तुझे ते कसलोच कपाट ना तू पक्षपाती देव सर पक्षपात नतलो देव या पास तुका अर्गा दीता या पास तुका देता दश भाऊ मगळा बापा परत एक नवो दिस तुम्ही दिलाय आणि आज खालतेपणान वळखले या भाग्या सांगता तुका ऐकून तुवें बसयली ती कुर्पा जोडूक तू आमकां अवकाश दिलाय या पस्त तुकारा तशेंच भोव मोगळा बापा सकाळी तुज्या सेवका मुखांतर तुज्या उतरा मुखांतर तूं आमचे लगे उलोवन आसाय आणि आज तुम्ही कळैलय आम्ही सर्गीचे आमी ह्या संवसाराची वय थोड्या दिसां खात आमी आम्ही आसल्यारी आमी हांगा यात्रेक जावन असा पैणारी जसं पण आमचं निवास सर्गी तुझे सांगता तुवें सांगलाय या पस्त तुका अर्गां दिता वईभ भाऊ मोगळा बापा जसे तू तुझ्या पुतचे जो क्रिस्ताक या संसारिक धाडली आणि तो आपण्या सांगलेल्या प्रमाणे जिवंत जाऊन बापा तुझ्या उजव्या वचून बसला आणि प्रकार सुमिया तुम्ही म्हणलाय पूत आपणाक जाय तांकां जिवीत दितलो म्हणून वैई सुमिया तुका मोगाची जलल्यांक तू जीवित फावो करता म्हणून सांगलाय या पस्त तुका अर्गां दिता वई सोसपरा बापा जर तू माझ्या आधारा येऊक ना मोण्यापणाच्या देशात येऊन वस्तीकार असत असं म्हणून दाविद्रन सांगले वहीई सरोसपरा बापा तुझ्या एकल्याच जेजू क्रिस्ता मुखांतर तू आजच्या आधारात आयलाय देखून पर्यंत आम्ही आसा या तुका अर्घा दितना परत तुझ्या उतर मी ऐकून भावार्थान ते घट्ट बसले ते जिवित आपणांवो कर या पास तुम्ही बसईल त्या देवदूतांचा आधार तू आता दी वे बचाबाई जोडतेल्यांच्या आधारापासून तुझ्या दुतांक तुम्ही नेमलाय तेच देवदूत आमच्या मुकल्यान पाटल्यात उजव्याक दाव्याक या हॉलाच्या मुखल्या पाटल्यान उजव्याकांनी दा दाव्याक आणि जी कोण तुका वळखून तुझ्या सेवेन तुझ्या मोगांत असतात तुझ्या एकवटांत असतात एक त्या हर एका भाबणी भूग्यांना सगळ्या संसारांत असल्या तुझ्या विश्वासी सेवकांच्या बाबणी भुरग्यांच्या मुखल्या पाटल्यान उजव्याक आणि दाव्याक आणि त्यांच्या खातीर खात ये आणि मार्गदर्शन दिवस तो पवित्रत्मजही या भोबणी भुरग्यांतय ये उतर चीत देऊन ऐकून तु बसेलें जीवित जोडूक तू आम्हाला फवो कर हे मागणी आम्ही करता ह्यास तुझ्या पुता जेजू क्रिस्त चा नावां आमेन आमेन आम जो कोण के सत मानता तो लज्जेक पडचो ना जो कोण पुता सत मानता तो लज्जेक पडचो ना जेजूक सतमान जीवित जोडूंक जिवीत आपण आयिल्ल्या मोगाळ भावा भहिण्यानो देवांच्या भरग्यांनो परबेस अकेरीचा दीस निमाणो दीस दबाजीक दिस तीन दिसांची आमची परब काबार जात आजीक वै आणि जेजूक रिस्ती परबेच्या निमाण्या दिसा अखेरीच्या दिसा दिसा उभ्या राहून म्हणू लागलो ही सगळी परब काबार जाल्या उपरांत आणखी कोणी तान येत जर आणखी कोणी भूकेता ज्या तो मजे सरसेणं येऊन दी खाऊन दी आणि पिऊनी म्हणून ती तान भूक या तुमची परब काबार झाल्या गोयात जैत्य भाऊ भहिणी आयल्यात म्हण तुम्ही आयकाला उडोल सकाळी आमचो भाऊ वर्लंडो मी मेळो आणि ताणे म्हले ब्रदर मजे दीस भरले मजे दीस भरले म्हणले ताणें म्हणजे आजी तीन दीस झाले दीस भरले म्हणजे त्यांना सांजे पाटी वसोक असा त्यांच्या भाषेत पण आमच्या भाषेत दिस भरले म्हणजे अर्थ दुसरोच जाता आमच्या कोडियाळगारांच्या भाषेत दीस भरले म्हणतात हवे म्हणले कसे आज देवाचे उतर ऐकला मोगाच्या भावा भहिण्यानं आणि एकेच उतरा विषय उल जेजू सगळ्यांकी बोरे करीत गेलो कितें गेलो <laughs> जेजू सगळ्यांकी बोरे करीत गेलो मोगाच्या भावा भहिण्यानो पाल्यांचो दीस आसा की ना म्हणून आम्ही कोणी नेणा कळीत ना देवाचे उतारी म्हणटा फाल्यां कितें घडतलें ते तुमकां कळीत ना देखून आम्ही जाता तितले हर एकल्या की इल्लेशे दवरूंक द कित्याक म्हळ्यार एकल्याच्या एकल्या भावा भयणीच्या दुखाक हा कारण जोलो जाल्यार ते दूख म्हजे थंय उरत निमाणें तो अवकाश का मेळचो ना देखून जेजू आज कितें कर गेलो बरें करीत गेलो कितले जाता तितले बरें करीत वसा आणि जेजून केल्लें केल्या ते आसा पिडेस्तांक ताणें गूण केला वै मू आणि जेवण ताणे दिला जेवणाचा अजाब ताणे केला वैमू आणि मेल्ले की ताण जिवंत उठयला वैमू पूण ह्या सगळ्याचें की चढ बरें कितें की, की म्हणल्यार रे ताणे देऊचाराच्या पदवेखाल आसलेल्यांक सुटयलां कितें केला सगळ्या प्रस बरे हे तुझी पिढाई गुण झाला जेवणही खाण जेवण आसा मेल्ल्या की तुका जीव केला पण परत देऊचाराच्या उपद्र असल्या तुजी जिवीत बरें जायना देखून सगळ्या प्रास बरे कितें की कि म्हणल्यार जेजून केले देवचाराच्या पदवेखाल आसलेल्यांक ताणे सुटला मोगाच्या भाव भयं हे भोव बरे काम जेजून केले किती तो आई किती संसार देवचाराची काम तो आयिल्लो आई मुख्य धोरण म्हणतात पळया ते देखून आज तुजे तावणी माझे तावणी सकाळी आमी देवच्या आसा आमी पोंडांत तसो नमते पडतेली नाही आम्ही सकैली नाही आम्ही खंयची आम्ही वयली आम्ही सर्गीचे नागरिक आम्ही पोंडांत या पट्ट बायंत वयतली नाही म्हणून आम्ही ऐकलाच पण आम्ही कितले देवाचे उतर ऐकता तितलेंच आम्ही सत मानता आणि ते दळ आमकां एक घुट मिस्ते रुगडा पे जातात किती करूक जाय देवाचे उतर ऐकूक जाय मात्र नाही ते सत म्हणून मानूक घेऊक जाय वडोली फादर आमकां सांगला जैते आम्ही ऐकत पण ते सत म्हणून मानून वेळ करता असोच एकलो देवच्या उत्तर आयकूंक ताच्या मोगान खुशेन आयिल्लो न्ही बायलेन वत्ताय करता का लोटल्या बरी लोटून दाडिल्ले गेलो देवच्या उत्तर ऐकू रेतेरीक वसई बा वसई बा लोटून लोटून गेलो गेलो आता हॉलात भीत येताना तुम्ही आसतात असतात वैमू ये बसा म्हणतात वैमू बसा म्हणतात ताका तापले ये या बसा म्हणले ये येऊन ये बसलो आणि बसलो घट्ट निदेन गेलो तो घोमटी आड गेलो घट्ट निदेन गेलो बरी नीद झाली मागी निमाणे फाले जेरी म्हणता रेचे जाते वसा जेजू तुमचे सवे आसा म्हणता घरा गेलो बायन विचारले कशी झाली रेतीर बारी बरी रेतीर फर्स्ट क्लास रेतीर कोणाची दुरुस्तवना कोणाची विरोध उलयनात काय पत्कां दाखवून दिवनात तीनच उतरां देड वार येया बसा वसा ये बसा वसा किती म्हण त्या ये या आणि बसा म्हटले तो बसलो ते न्हिदलो सगळे रेतेर झाल्या जेरीन फादळचेरी म्हटले वसा ही तीन उतरां शिवाय दुसऱ्या काहीच उतार ना म्हणता देड वार एकच उतार होई कोणांसो विरोध ना कोणां दुरसोण ना कायच पातकां दाखवून देऊना काय ना, ना तीनच उतरां येया आणि वसा काय तसे जाऊ नजो मगाच्या बाबा भर देखून आचे चीत ह्या खा या संसारात असताना किती आमी या संसारात असं फादर जेरीन सांगल्या बरी आमची दिश्ट मार्गारच वेता सरकार वेची उणे वेता मार्गार वेता वे मार वे एक मिस्त्री भुग्यां शिकते असे असा मिस्त्री भुग्यां विचारले खै कोण कला सबसे बडी हे म्हणून कोणसी कला सबसे बडी हे संगीत का कला नृत्य का कला कला जीवन का कला लेखन का कला असे जैत्य कला कौन सी कला सबसे बडी बना एक लो ऐसा लगता है मेरे पीछे बैठी है ना पीछे का बेंच में बैठी शशी शशिकला सबसे बडी लगती है शशिकला सबसे बडी लगती है आमचे ध्यान खा संसारात असताना आमची दिष्ट खात असताना आणि एका मिस्त्रिण सांगले खै भग्यां शिकाना भगी करकार करतली हळे तिके वगोरा वर शांतीन बसा म्हले शांतीन बसा म्हणताना एक भुरगो उभे रावलो आणि एक्सक्यूज मी सर हां सांग किती झाले सर आज शांती क्लासीक येऊन आम्ही ज्योतिस बसचे गी आज आम्ही हंगा बसचेच पळत सडावत आम्ही हंगा रावचेंच पळत आम्ही धरण सोडचे केदाळारी उलयना उलय ना आम्ही क्या दळारी सांगचे असा नी वसोक असा वसोक असा खं केळा म्हणून हा नेणा खंयचो गांव तो हांव नेणा कोणा दाडला आपोवन आसा आप आनी म्हाका वसोंक आसा म्हणून आणि तो वेळ ती घडी येऊच्या पहिली गरिजे कितले जाता तितले बरे गरिजे मोगाच्या भावा भहिणीन कोणी एक भाव भहिण घरा येता जाल्यार तुका तांगता जाल्यार तिका इल्ले ताका इल्ले वाड जेवण वाडूंक जायना जाल्यार एक ग्लास उदक म्हणी ताका विसार उदक देऊक जाल्यार ये भावा तिके बोस म्हण इले बसूक म्हणी जागो दी तितले जायना जे एकदा मिनिटात त्याच्याकडे उभे रावन उलय आणि ताका संतोषान धाडूंक प्रयत्न कर या जिणेत की दुखोक वसानाकात जाता जाल्यार बरं करा कित्याक आयच्या दिसा जेजून त्याचं शिकला बरे करा बरे करीत वसा म्हण आणि प्रत्येक जावन आम्ही कितले बरे करता तितले तितके देवचाराच्या उपद्रात कितें जाता आम्ही भायर येता आम्ही सोडता मोगाच्या बाबा भयणान बरे करताना सोडत आणि भावताना आणि सतांनी जीव या देवा म्हणता रोमकार ब्रावर स सातवी ओळयका कित्या मेल्या उपरांत एक मनीस पातकांच्या बांधव सोडता ये सत जैत्या की कळीत ना आणखी मोगाच्या भावा भहिणी हाच्या पहिले फादर जुरीन सांगले जैते देवचे उतर ऐकत हा पण आम्ही ते सत म्हणून हे खरे म्हणून मानून घेणार आता आमचे पैकी आमच्या कुटुंबात आमच्या मोगाच्या मनशान जैते अंतरल्यात वै मग होई न दिल्या वरवी आम्ही आमच्याच एक गेलो। गेलो। एक दिस हा माझ्या फिरगेजी गेल्लो फिर्गजीक गेल्लो या जागा लेगी उल असले आणि एक भाव आयला तो आलमांची मिसां दिसा <coughs> देते असताना आणि म्हणले आवईक भावांक भहिणीक म्हणताना तो पद्रे म्हणजे लेगी उलय असं त्या उडास गेलो पदऱ्या विचारता कितले आत्मे म्हणले ता कित आत्म्या म्हणले <laughs> ख आत्म्या कितले आत्म्या खचे आत्म्या आज <laughs> आम्ही ऐकाला मोगाच्या भावा भणीनो मोरी खंय वयता फोंडा सरसीत वेता पण तो फोंडा सरसी आसा गी तो फोंडांत आसा गी आम्ही दिवची मिसां व्यर्थ आम्ही पेटोवची वाती व्यर्थ आम्ही घालची फुलां व्यर्थ मोगाच्या भावा भयणीनो आम्ही थंयसर वेचे व्यर्थ आमच्याच गावचा एक भाऊ ताजी आवय बापाय सरोन सुमार तेम झाला तो दुबळी काय असं काय नागीर इस्रायला पावलो आता पैसे असतात आयल्या उपरांत ताणे सुमार लाखांनी करसून बरोबर फोंड बांधून फोन कर सांगता अंध्र बाप्पाचो फोंड बांधलो म्हणून कितें फायदो म्हज्या मुगाच्या बाबा कितें फायदो केले कितें बरें झाले आज तुम्ही सत जणांनी भवडात जे जे मगाच्या भावा भहिणी किती म्हणजे एक मनीस मेल्या उपरात काहीच करूंक आम्ही ताजे लगी वशेत पण ताका आमच्यासारखे हाडूंक हे प्रयत्न करू परत एपडे वास बाय कित्याक कित्याक मेल्ल्या उपरांत मेल्ल्या उपरांत एक मनीस एक मनीस पातकाच्या बांधपासांतलो सुटता कांय गरज ना ते मरण ताची निमाणी शिक्षा सैमाच्या पातकाक लाईन तो क्लियर जालो दुधा तो नितळ जालो कांयच मागीर बाकी कांय उरो ना म्हणटा देवाचे उतर तुवें आनी हांवें ताजे मागीर कांय प्रयत्न करचे नाका ताका उरोवंक ताका वाचूंक आनी ताजे बक्षाणे दिवंक मैं मरता वर एक मात्र आमचे काम ताका भावता ती सतान एक मनीस मेल्या उपरांत तुझे आणि काम नाही कोणाचे काम मागीर मागीर देवाचे काम ताज्या हातान सोडा आणि ताजे काम आम्ही करूंक को वसूंक जायना आम्ही केल्यार ते सुपोड जायना देखून आज हे सत तुका आणि मग कळीत जायचे म्हणता देवाचे उतर रे जाकोबाचे पदरा बस वर पाच एकोणीस आणि वीस ऐका जेम चॅप्टर फाईव्ह व नाईन्टीन आणि ट्वेंटी ऐका मजा भावा भैनीनो तुमचे भितरलो कोण एकलो सताचे वाटे तावन पैस सरत जाल्यार आनी दुसरो एकलो ताका पाटी हाडीत जाल्यार तो इतले जाणा जावं जो कोण पातके मनशाक सूख वाटे तावन पाटी हाडटा तो एक आत्म मरणांतलो वाटयता पळया मुगाच्या भावा भिण्यान आमी भवार्थाची वाद चुकोवन वेचे म्हळ्यार आमकां तेंच मरण हे मरण न्हय मेल्या उपरांत आम्ही जी ना भवार्थची वाट सता चुकल्या सताची वाट चुकल्या रे हेचं मरण देखून आम्ही आता मन मनजाती असा वैमोग या हे मनजाती के वाईट करतात की देखून त्यांसईन असुमसार असा ती वस्ते अस्तिरितीर अस देव्या उतर असर्माव मन मनजातीक ना कित्या मजा ती वाईट करीन आणि चुकवून पडाना तुम्ही पळया ट्राय करा एक गाय असा गायरा रा गायक दहा तुम्ही तण घाली नाकात इकराव्या दिसा तिच्या मुखार मास दोरा खातागी ती ना एक वाघ असा वागाक पंधरा दिस तुम्ही मास घालि नकात ते पंधरा दिसा उपरांत सोळाव्या दिसा तण दवरा तो की काही ना पण तुम्ही तण दवरा मास दवरा काही दवरा किती दवरा तो काय सोडिना ये सत वळखानासताना खालोखान जेवणचे वाटो पहिले सरके जाऊन देत मोगाच्या भावा भहिण्यान तीग जण ट्रेनिर पैण करताले कितले जण तीगण ट्रेनिर पैन करले अर्धी टिकेट घेतला अर्धी टिकेट घेऊन तिघ जण ट्रेनिर पैन करताना टिशी आयो टिशीन धरले आणि बसल्यात कशा जणांनी दोघ सकला अस आणि एकलो वैर बसला आणि अर्धी टिकेट वैल्या लागी आता टीशी विचारले ते अर्धी टिकेट वयी अर्धी पळ तुमका हाफ कसे बरयतात हांगा टू बरोवन एक हांगा गेरो घाल वंदू घालतात वयर एक घालतात हाफ कशे बरयतात तशे ते बसलात दोग सकला आणि एकलो वैर ते अर्धी टिकेट घेऊन आजिये सारखे जाऊन दे जिवित तुझे आणि मजे देखून कोणी एकत वाच <coughs> म्हणता जो कोण पातके मनशा सुख वाटेत जो कोणी पळ असल्या जिणेत असल्या जिवितात पाटी हाडता बऱ्या वाटेक हाडता तो एक आत्म मरणांतलो वाटता आज मरण म्हणजे की ते मोगाच्या भयणी आमी पटी मारत मोस करता हूं, वंचन करता हूं ये आत्म्याचे मरण देखून मरणसे पहिला मर्जाव म्हणतात हिंदीत किती म्हणतात मरणसे पेहला हो म्हणतात तू मरच्या पहिले मोर म्हणता संत के सामने संत के पेरो पर बैठके संत ना लेकिन संतोषी बनकर जाजूच्या पाया दळा बसून जेजू बरी जायना जे होडना तो संतोष आपण संतोष भरून वस म्हणतात केर ना तुझ्या आनी माझ्या आत्म्याक संतोष येता मोगाच्या भावा भणीनो तोंडात संतोष जोक केल्या तोंडात संतोष असा भीत भितर संतोष केतां जीयताना अज्ञाजी येतना भक्तींची येतना भरल्यानंतर संतोष केरना पुरो चार जाण बुद्धवंत मनीस केरना पण चार जाण बेवडे एकमेकां सांगात सोडूंकूच सोडिनात चार बुद्धवंत मोस केदारी सांगा बसन एकामेका त्यांना जायना पण हे चार बेवडे असतात पण पि मनीस तांकां पयस दवरता जाल्यार ते इष्टा घातले पयस वचना त्यांच्या भितर एक मोग असता मात्र दाळा अत्मे तो बचाव करताय जिजून केले हे काम देऊन पदवे केला सगळ्यांना सुटवून देवाच्या भुरग्यांचे अत्मे ताणें बचाव केले जीव असताना मरतात पळतात तसल्यांक ताणें बचाव केले मुखार त्या दळा तुझ्या पात तु पातकांचे तू बोग्स म्हणता देवत आणि ज्या पातकांचे सोडता Hmm. दमदूताचे कृत्य हवास वर वीस आणि स अठरा बी वळवाच ऍक्ट चॅप्टर ट्वेंटी सिक्स वर्स एटीन वाच तू येतांचे दोळे उघडी सै hmm? आणि काळो कातावून उसवाडा आणि सैतनाच्या अधिकारात देवाचे सेवेक तांका परती सै हे काम जेजू क्रिस्तान केले आणि आज हे काम तुका आणि म्हाका ताणे दिला काळोखांच्या पदव्यांतले काढी जे सैतानाच्या अधिकारांतले काढी जे आणि देवाच्या सेवेक परती जे देवाचे परतो त्यांना बादशा विधा जोड दि आज हंगा सर किती काम जाता कसलें काम जाता यांचं काम जाता की जायना जाता की जायना या तीन दिसांनी कितलो लोक काळोखांत असलो लोक येऊन हंगा देवाचे उतर ऐकून उजवाडांत जीवन सत किती म्हणून जाणा जाऊन गेलो की वसोना फटल्या तीन दिसा जाऊन या हॉल हॉल भरण लोक हंगा येऊन हे सत मगाच्या भावा भहिण्यान हंगासर हे काम जाता आणि हे काम झाल्या शिवाय आमचे कितले पेस्ता पर्व आचारण उत्सव काहीच ते लेखाक ना म्हणजे माझी जिणी उजवाडात मी किती आधारता पळया ते सगळे व्यर्थ हर एका मॉल बांधो तो हांकारी असा पळया तो वसा जे मना भर पहिलं हर एकल्या जो पळयतलो असा पळया तो वसा जे तुझ्या आणि मज्या त्या दळ्या तुका आणि म्हाका जीवित म्हणाल्या कितें म्हण कळटा आज ऐकला न्ही हे मे जीवित म्हणलो क्रिस्त त्या दळ्या तुक आणि शिकवण समजा मोगाच्या भाव काम तुज्या आणि माझ्या भितर जायची आनी किते म्हणता काळो बच्चा पद वंतले सुटाजी असे मजे तई दवरलेला भावटता मारिफात तानी आपल्या पादकांचे बॉक्साने जोडीसे आनी देवान आपनाचे स्वंत म्हण मनकेल्ले पर्चे मदे एक जागो तां कायला बसो तु एकरी सही सरेस्परा देवान चेंकिते आपोत्र बायबल आता बसयला पळया भावट त्याग मात्र बसयला भावट नतले कायंच ना कायंच बसवंग ना दणे कसली भासवणी असा पळया भावार्थावरवी ती पूर्ण आणि संपूर्ण जाता भावार्थ नंक काहीच ना देवा लागी मोगाच्या भावा भयंांन भावार्थ्यांक मात्र ताणे बसयला बेसावा बेसावां भावट्यांकी बसयला ताची कृपा ताची दया ताजी बक्षे आणि भावार्थ्यां बसला ताणे सस्नेक जीवित मोगाच्या भावा भयंांना आज हांतू तो तुका आणि म्हाका भागीदार करूं कशें येता देखून जेजू म्हणटा न्ही की जू हांव चवांजेला वसवर चवदा अठरा बावळींत हांव जी येता देखून तुमी जी म्हणटा जेजू न्हय आमी कशें जी येता पळया जॉन चॅप्टर फोर्टीन वर्स एटीन वाच हांव तुमकां अनाथा बरी सोंड वसाना हांव तुमचे शी परत्यान येतलो आनी थोड्या वेळा उपरांत संवसार म्हाका पळोवचो ना पूण तुमी म्हाका पळयतल्यात हाव जी येत देखून तुम्ही जी येतल्या जिवी दिलाय जेजू जिवी दिलाय उदारपणा जिवी दिलाय जीवी दिलाय जेजू जिवी दिलाय उदारपणान कित्याक ताणे म्हटलं ने गी बरव नो तुमच्या मापान मुगीत जिवीत असा आणि तो जी येतात देखून हाव आणि तू जेवण असा आज आमचे थोड्यांचे चिंता बसता माझ्या शिकपा वरवी जनवयेवरवीज्या कामावरी नाही मोगाच्या भावा भहिण्यान या आमच्या आवई बापैन पसरल्या नाही मगाच्या भावा भयणी तो जियेल्या वरवी हा आणि तो जीवन आसा ये सी ते जीवित तुम्ही आपणायला आय ते हेरांना देऊक जाता हा आपणायलां जर ते हेरांक देऊक जाता ना देऊक जायना आवे ते जीवित अपने न सरांगा यों तुम चले की बोलूंग जाइना अबे आज आप ही पड़ी सांगल एकलो हैं नहीं चाहते डेट सोलों ने वेता वेतना निश्रो नहीं पड़लो नहीं पड़लो बुड़ों सुरू जालो बुड़ता बुडताना ना ता जाता एक मस्त ले मिल ले अनि ताने मस्त लेक मिल ले अरे आऊं को सही मर ताऊं जी है ना वही रोशन तू मनी जी है मट्टी का वही रोड़े ले कशे तुका आणि मगा त्या उदकांत बुडोन जिवंक जायना तसे मस्तेक वयर वसून जिवंक जायना देखून कोण बुडता ताजे ते जिवीत ना ताणे हेरांक जिवीत दिवक जायना तू वयर आई लाय जाल्यार ते जिवीत तुवें हेरांक दिवक जाता ना जाल्यार आमी पटोवन पडता जू आमचो वांजेर वस वर तीन आठव्या वळीन जेजू कितें म्हणटा एका जॉन चॅप्टर थ्री वस एट जेजून कितें म्हणलें कसं दाखलो दिता पळे जेजू आम्ही कुडीन जेवचे कसे अज्ञान जेवचे कसे म्हणून जेजू सांगता पळे वारे आपण खुशी असा थं वळता तसं आवाज तुका ऐकता तरी पण ते खै तावून येता आणि खै सर वेता ते तो नेणाय पवित्र आत्म्यावर वेसल मल्लेल्या हर एक की अशेच घडता वारे पळयला मू वारे पळव दिसताय धरूंक दिसताय बांधून घालूंक जाताय तू हे सांगल्या पर्यंत ऐकत आहे ना पण कही ताण येत आमका ते कळटा वै मग आ खंच्या गोष्टीन गेले ते आमका कळटा पण ताका धरूक बांधूक जायना जर रत्न्या प्रमाणे तू जी येताना सैतानान तुका बांधून घालूक जायना खंच्या मनशांनी तुका बांधून घालूक जायना अर्थ किते अत्म्याप्रमाणे जी येताना सैतनाक तुझे अधिकार ना खंच्या मनशाक तुझे अधिकार ना कोणीही बांधून जायना जाद्राय आणि गोलियताची खाणी उडास असा मग तुम्हाला दाविद्राय गोलियताक मारूक घेता वैमू गोलियत किती करता ताज्या देवाचे नाव घेता आणि दाविद्राचे शिराप घालता वैमू पण दावीत किती म्हणता हा माझ्या सरोस्वरच्या नावान ना। आईला कोण जिंकलो अज्ञाप्रमाणे तो, तो देखून त्या सैतानांचे गोलियताचे बळ या ताजो शिराप ताजे थं करूंक ना देवचाराने खुनशान आत्म्या प्रमाणे जी येतना तुका बांधून घालूक जाईना कसे वारे तिशी आदला दिसना त्याच प्रकार आत्म्या प्रमाणे जी येताना बांदून घालूंक जायना कोणी आज जेजून ही पदवी नाश केल्ली काळोखाची आणि बरे केले म्हणजे सैतानाच्या पदवेत सुटवून ताणे रीतीन म्हाका कृपा दिला मोगाच्या बाबा भयणान आता संसारिक मनीस आणि मनीस तुमका सांगचे जाल्यार रे एक संसारी मनीस कितें म्हणता ताजे चिंताप किती म्हणल्या रे जे कितें मजे असा ते मजेंच आणि जे कितें तुजें तुझे पळय पण ते मजेंच हे संसारी मनशाचे चिंताप मजे आसा ते मजेच आणि जे कितें तुझे आसा ते मजेंच पण एक अत्मिक मनशाचे चिंताप कसे जे आसा तुझे तुजें आणि जे किती मजे असा पळ ते तुझेच मनशाचें चिंता आणि आणखी चढ आत्म्याच्या भरताना भरतना उतरां अशी येतात ना मजे ना, ना तुझे सगळे म्हज्या सरस्परा देवाचें कोणाक महिमा सगळी महिमा तो ताका दीता एक बळवंत आत्मिक मनीस जाऊन जी येताना कोणा मनशांक इशीन दिशेन महिमा वसना देवान तुका रचतना कसो रचला उत्पत्ती बुक वीस आणि ट्वेंटी सिक्स आयका आणि देवान म्हले स्वरूपातो आणि करूया आमच्या स्वरूपात सारखे असो हा सकाळी हा कॅन्टीनंतर टी पी येताना चा पी येताना एक भहिण मका मेडली ब्रदर तू कसं अस तिका हावे आम्ही बरे असं म्हले तिने परत्यानं म्हणले तुम्ही दोघ आसात गे हवेले माझा जेजू सांगत सांगा देवाने मनशाख ताच्या रूपाच आणि ताज्या सारख्याचं रचला वैम आज मनशान ताजे सारखे वगडायले रूप असा रूप आज सारखे मात्र ते ताजे सारखे वसन कोणा आता सारख कसे झाला कोणाच्या सुण्याचे झाला कोणाच्या माजरचे झाला कोणाच्या गाडवाचे झाला कोणाच्या वागाचे झाला आणि कोणाच्या अस्वेलाचे झाला सारखे ह्या रितीन झाला आजकाल अकबर आणि बिरबल कळीत असाय काणि ऐकालात मग बारी बुद्धवंत बिरबल होई मग आणि अकबरी काय उणे नी पदवेदार एक दिस अकबर बादशाने बीरबलाक म्हले खे एक काम कर तुझ्या बापाय कापून हाड हांव उलक कसा म्हणून कोणा कापून हाड बिरबलान म्हले खे हाऊंस बरोल्या का हाऊंस बरोवनी गे ना म्हाका उलय जे म्हणताना बिरबल वसून बापा सांगले काय अळे तुका तो आपयता अकबर बाशे आपयता यो ना 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 हांव ये ना सैबा तो कहीं विसारीता आनी हांव कहीं उलयने मजा तोंडान उतरान हांव सुकोन पडाने मका बिरान दिसता ह हांव ये ना तो कठीन मनीस म्हणून म्हणताना बापायन म्हणताना बिरबलान म्हणले की तू ये सगळे हांव सांभाळता पण ताणे कितेय उलयले रे विसारला तू जाप देऊ नजो तू जाप देऊ को नजो म्हणले बापाय कापो नडले आणि अकबर बादशाह आईलो बापा उल सुरू केले असा असे काय जाप नाला बरी ना गी काही जाप ना कोणी काय तुका म्हटले गी काही जापच ना तीन उतरांक जाप दिवून असलेले पळून अकबर बाश बिरबला लगी सांगले बिरबल जर एक मूर्ख मनशा लगी माझी भेट झाली मूर्ख मनीस म्हाका मेळो तर हा किती जे म्हणून सांग म्हणत किती माझ्या बापायन केलं पण त्यांचं जे बापैन किती गेला हो कि पळया बिरबले आणि बापई बापै ताजोच पूज झाला दोघांचे सारखे एकल्या गी हो बुधवंत आणि बापईर आज आम्ही किती झाला सारखे वगडाऊ कारण गे म्हणजे आज संसारात किती असा तुम्ही जणात गे हॉलिवूड बॉलिवूड टॉलिवूड कॉलिवूड नॉलीवूड सँडलवूड असा की ना आम्ही पुरा या उड्डाचे गुलाम झाला विसरला उड्डाण तावना इल्ला म्हणून खंच्या ना येऊना मुगाच्या बॉबणी आयल्या मड्डांत मनुष्यान प्रयाणा म्हणणी निंदा म्हणणी गे इल्ली गे हे आम्ही विसरत देखून आमचे देवचे सारखे मोना थोड्या स्त्रियांच्या मोना बरी जायची कोणा बरी थोड्या स्त्रियांच्या मना बरी स्त्री असत पण ते आपणा खातीर जियेना ते सडावत स्त्रियो हेरां खातीर जियेतात केदाळारी तुम्ही पळया घरात हे त्याने रांधतना कोणाच्या पसंदचे त्याने रांधाप करचे घोवचे पसंद भरग्यांचे पसंद देरचे पसंत मांमचे हेरांचे पसंद ताणी करचे तांच्या पसंदीचे कांय ती करिन एक स्त्री एकली जाल्यार तिका विचारा किती जेवले बाई म्हणल्यार ती म्हणता कोणी नात आता काय घरचे म्हाका झालं एकला सुद्धा बियाला रिपा उत्ता घरात कोणी ना, एक सुधा ना, ना एक सुधा आज ये की ते सांगते कोणी ना म्हाका घे एकला सुद्धा पियाला रिपा उत्ता आज तशें तुझ्या आणि म्हणजे मन झाल्यार मात्र हे देवाचे सारखे किते म्हण तुका आणि म्हाका समजात कित्याक देवाचे सारखे घेवन तूं आनी हांव जी येताना तुका आनी म्हाका इल्ले कश्ट येतात ना सुख मोगाच्या भावा भयण्यान कितें येतात देवाचे सारखे घेवन तूं आनी हांव जी येता जाल्यार इल्ले कश्ट तुका आनी म्हाका येतात थेसलोनिका का रंग बरेले पहिले पतरा स्वर दोन दुसरी वेळ ऐका फर्स्ट थेसलोनिका चाप्टर 2 वाज टू वाज आमचा येण्या पहिले आमका फिलिपिन कस्ट आणि अवमरियाच सुसंग मेलली पोळ्या मगाचा भावापडीन आजी ऐकाला सांपाल म्हणता हं हा आता जीय तो हाव नाही स्वामी म्हणजे ते जीय ताने हाव सोम्या गातिर मेला म्हणता तो वयमो वयगी नाही आणि आंगा तो की ते म्हणते असा पहिले कष्ट म्हणत सुग्गी कष्ट सुग्गी कष्ट जेजुगी पहिले कष्ट होई मागीर आता खे अस बाबाच्या उजव्याक असा पहिले कष्ट शिसांगी पहिले कष्ट आणि सौलुकी पहिले कष्ट आणि तुका आणि मका या जिणेत पहिले किती असा कष्ट असा हे कष्ट उतरून वसोक असा पहिले कष्ट मगाच्या भावा भहिणी देवच्या सारख्या तुम्ही आपण हिंगा इल्ले कष्ट सोसूक पडतात आम्ही दोळ्यांचे दिष्टी दोळ्यांचे दिष्ट उणे खंय वयता डॉक्टर वयता वैमू डॉक्टर कसे दोळे चेक करता पहिले एक लसर दैम घालता आ हे गे म्हणू स्वल्प सरी उणटू म्हणता मागी आणि एक दिल्ले बरं दिसता म्हणता वैमू आनी एक दिॅन्स हा हिदारे म्हणतो करेक्ट तो कितें म्हणटा म्हट ग्लास करता चार दिवसांनी येऊन वय वस म्हणता चेकलो अशाच एक पळोवन एकलो गेलो वो हांगा बरें आसा दोळे दिसना दोळे दिसतात बरे वंकल घालून पळयतात वाचतात म्हणून एकलो गेलो खंय गेलो आणि वस बसलो एक कष्ट दोळे दिसन ताणे पहिले एक घाले एक लेन्स घाले दिसता की ना काय दिसना आणि एक घाले दिसता की ना काय दिसना तीन चार पाच स सात ती आली पुरा टेस्ट केली हो म्हणतात काय दिसना मागी ताणे विचारले की नी काय म्हण शिकलाय गी वाचलाय गी नी खाली उठून आयलाय गी म्हणून डॉक्टर ते जे ताणे म्हले खाय शिकचे कियाक वाचचे किया गरज पुरा जण सांगतात वंकल दर वाचचे म्हणून वंक्ल दोन वच्चे म्हणतात त्या वंकलाक आयला ते दा डॉक्टर म्हणले की वाकले दौरून वाचचे ने तुझ्या भीतर काही म्हणे असले शिकले असल्याच मात्र त्या वंकलाक दिसता ना वाकला की काय काही शिकण्यात वांकल गेला त्या जात जाताय तुम्ही कितल्या दिश्टीचे वांकल दिले रे भितर काही म्हणी असल्यास मात्र ते तुझ्या दोळ्यात दिसता यस प्रकारे देवाची जणवय तुझ्या भितर असा जर मात्र ती तुझ्या दोळ्यात ती दिसता ना काही काय दिसना भीत जाय भितर आज सकाळी असे इल्लेशे हा मोबाईल उकते करता म्हणताना एक न्यूज हांवें पळले एक मनशान आनी कोरोनाची भिरांत ना कोरोना ना म्हणून चिंतून दोनी कान कातरल्यात मास्क घालची गरज ना म्हणून तुम्ही उणे करून तसे करूंक वसा नाका मास्क घाली ना जाल्यार वाकलं दवरूंक पडता की पडा ना वाकलं म्हणून दवरूंक पडता सांबाळ म्हणता पहिले कश्ट आणि मुखार वास बाय तरी जायत्या अडखळी मुखार रावून जायत्या अडखळी मुखार रावून देवाची सुवार्ता तुमचे मध्ये परगट करूंक देवा ऊन धैर्य मेलले कष्ट सांपल सोन धावला गी ना अंगाई सरी तुम्ही पळला अंगाई या मी इतली जना बरे कर शांतीन बसो असा हो कितले कष्ट कितले विरोध असा म्हणून जाणा वै मग वैगी नाही बंद केल्या गी ना आजी फादर जुरीन सांगला नी आम्ही बैला कामां चढ गमन दिना हा कितें जाता या चड गमन असा किती म्हणाले बैला तुका गरजेचे नेहात ऐकतात ते तुझ्या गरजेचे पाटियो समाराच्या स्त्रिया जेजू म्हणटा जू हांव हा सव्वा चार वळ एक्कीस वाच कितें म्हणटा जेजू जॉन चप्टर फोर वर्स ट्वेंटी वन म्हणटा जे संदी कांबळे उतर मुझे उत्तर सत मन बाये कितने मिले जीजू ना मुझे उत्तर सत बाये आमी किस चीज़ की मुझे यार वो मुझे उतार रही का जी हमें संगले बड़ी साला जी आमी ये धरगन बसता आमी आमी आमचे चाहे प्रॉब्लम की देंगे मिले यारी माय मुन्ता आऊँ सोड़ी ना सुन मुन्ता आऊँ सोड़ी ना माय मुन्ता आऊँ दिका सोड़ ले दला पुलान देवी नहीं सुन मुन्ता आऊँ दिका मजा माय के बुद्ध शिकाय नजर आऊँ मजा बाप एक्जाम लें दूँ नहीं दोघी जण दरंगे किती जाता घरा जाता <laughs> दोघी जण नडक रावल्या तिने मजे उतार ऐकाजी इणे मजे उतार ऐकाजी म्हणताना घरात किती जाता देखील कालच्या दिसान सांगला तुझे उतरे सत म्हणचे नाका मजे उतारी सत नाका आणि तुम्ही आमचे उतारे सत नाका कोणाचे सतमानी जी हा जेजूचे उतर सतमाना मोगच्या भावा बहिणीनो नित्यांचा बरो आता पाठी बसून ते वाच बाय कितले <coughs> अडखळ असल्या रे इस वार्ता परगड जातात इंतर वाच तरी जायत्या अडखळे मुखार राहून जायत्या अडखळे मुखार राहून देवाची सुवार्ता तुमचे मध्ये परगड करू देवा तावन समका धैर्य मिळले पळ्या मगाच्या भावडीन कोण दिता धैर्य <coughs> निमाण तुका निमका भावार्थाने सत मात्र कामाक येतात दुसरे खंयच्या या संसारातल्या कामाक येना देखून आज आम्ही ऐकायला आम्ही सरगींचे आम्ही सरगींच्या वस्तू गमन दिजे आम्ही या संसारातले नाही म्हणून असा वय पण परमनंट नाही जो आमचे पहिले पदरावस वर तीन एकोणीस अभि ओळ ऐका वन जॉन चे थ्री वस नाईन्टीन ऐका किती म्हणतात सर असे आम्ही स्वतःचे मनीस म्हण मुन, आमका समजातले आम्ही किती स्वतःचे मनीस त्या म्हणजे सरस्वरा देवाने त्याच्या एकल्याच पुताक दिला पत्का खात बोली भेटला आणि तो पुनर्जिवंत झाला देखून आज तू आणि हाऊ आम्ही स्वतची भुगी झाल्या मोगाच्या भावा भहिण्यानो कित्याक बापान एकल्याच पुताक धडला आमच्या पथका खात त्या बोली भेटला आणि झाला देखून आज तू आणि स्वतची भुरगी झाल्या परत वास असे आम्ही स्वतःचे मनीस म्हण मुन, आमका समजातले हाचे वरवीं देवा हुजीर आम्ही समाधान नसतले आज तुका आणि मग शांती समाधान कोणे जोड दिला की म्हणल्या त्या जिजून दोन दिला ये बलिदान भेटवून ताणे तुका आणि मग समाधान जोड दिला आता आम्ही लहान भुरगी असताना आमक आवय बाबांची गरज पडतात वय मोती आमचं सांभाळ करतात इले देखभाल करतात इले वोड जाऊन तरणाटी जाताना आमच्या इतर शिकता जोडता हा काम करता वैम पण उतर प्रायर पावताना इल्ले उतर प्रायर डोळ्यांची दोळ्यांची उणे जाता आमच्या पायांचे बोवाळले उणे जाता कुडीचे बोळिले उणे जाता कांचे उणे जाता ते इल्ले पुरा ए? सद्र सद्र जाऊन येताना तुका नाही मग गरज पडता सताची मगाच्या भावा भहिणां कोणाची सताची तुझ्या उत्तर प्रायर पावताना सत तुकाने आधार दिनशा न कुटामोगाच्या भवा भहिणी ओ भवार्थ सत सा, तुका या उत्तर प्रायर सांभाळता देखून दाविद्राय मागणे करता उत्तर प्राय विशांत कीर्तनच भूक बुक रे सत्तर आणि एक नवी सेवंटी वन न वाच मजे मातारे प्रायर मजो तिरस्कार करी नाका मजे बोल उणे सताना माका सोडून घाली नाका पळया काय म्हणे आता तुम्ही जाणार ते हे मरण म्हणले केद मनशाक कळीत ना मेल्यार गेलो पण उरल्यार मातारी प्राय येऊ कसा घे ना येऊ कसा देखून आता देवा लागी बसून तरनाट्यानो एक मागणे करा मातार्या प्रायेर मजो तिरस्कार जाताना ऐकूक म्हज्या खानाक बॉल दे म्हणून किती म्हणून आ आज मनशांनी तुझ्या भग्यांनी तुझ्या सुनानी तुझ्या नतरांनी तुझ्या पुतांनी दुवांनी तुझा तिरस्कार करताना म्हज्या कानाक का बॉळ दी ते ऐकूक म्हणून तरणाट्याने मागणी करीची तिरस्कार जाता म्हणता सत कित्याक जायचे भावार्थ कियाक दायचे या वेळात ते सांभाळता सांभाळतात आम्ही बरे भलायके असताना काम करताना दुडू जोंड देतना बरे करताना कोणते तिरस्कार करीना ते कुडीतले बोळ उणे जाताना दोळ्यांची दिश्ट उणे जाताना आम्ही असं जाताना आमचा तिरस्कार चढ जाता एका चेडवाच्या बापायन म्हले खे काजाराच्या वेळात ताज्या लागी ताज्या दुवे लागी काजार नवऱ्याक म्हले वीस पंचवीस वर्षां भितरल्या तरणाट्यांनी मात्र हे एकच एक म्हाताऱ्याक हाडूंक ना म्हणून वर घेऊन येताना एकच ये एक प्रायवंत हाडूक ना सगळे वीस पंचवीस वर्षांतर म्हणून चेड्यान तशेंच गेले पुरा पंचवीस वर्सां भीत घेऊन गेलो घेऊन गेलो गेल्या उपरात वेता वेताना चेड्याचो आजो असु आजो म्हणता मखा एकच ना तू तु, तुझ्या काजारा म्हाका जायना सोसून घेऊ जा कसे म्हणी करून आणि आयर आनी पुरा पॅक करतात पळया प्रेजन्ट, कर प्रेक कर प्रेक आयर देऊ प्रेझेंट प्रेझेंटेशन पॅक करतात अशे म्हाताऱ्यात बरे करून घेऊन गेले पोटली करून घेऊन घेऊन गेले चेडवाच्या घरा गेलो होर पावलो वसून चेडवाच्या बापायन आणि एक शर्त त्यांच्या मुखार दौरिलो म्हज्या घरा मुखार नळता हे न उदक आसा हे उदकाच्या बदलाक तुम्ही दूध वाडयल्यार मात्र माझ्या दुवे म्हणून उदकाच्या बदला कितें वाळयजी दूध वाळयजी दुधाची न्हय जायची ते दळा मात्र तुमचे का दुवे का। काजार करून म्हणटाना चेड्यान म्हणले हे जाऊचे काम नये आम्ही पाटीया होर घेवन पाटी येताना आज्या न्ही पोटली बांधून <laughs> ताकाय सांगे ताकाय घेया पाटीया आबा काजार जायना आम्ही म्हणटाना आपूण आपण कित्याक जायना अळे चेडवच्या बापायन अशें अशें म्हणलां सांगता इतल्या वडली नकते असा तो दुधान वाळईजे हे साद्य की म्हणताना आभान म्हणजे लहानशा ला विषयांना काय करून घेतात लहानशी विषय चेडो म्हणता लहानशी विषय इतल्या वडली नाही उदकची दुधान वाळईजे आणि ती लहानशी विषय की लहानशी विषय तू घाला मात्याहून करताय तुम्ही घाला मातेहून करतात इतल्याशा लहानशा होर फाटी घेऊन वेतात काय करची गरज ना एक मनशाक धाडे आणि चेडवाच्या बापायक असे सांग एक उदार सांग आमच्या लगी दूध असा न वाळवच्या की चढ दूध आमच्या लगी आता आम्ही दुधात सगळी नळयता पहिले आम्हाला उदक खाली करून दी माताराची जाणवय पळया पहिले किती जे उदक खाली करून दिला जालो। कोनी कोनी त्या रऊट झालो कोणी ना कोणी एक प्रायवंत्या या होरात ता असा धरा म्हणून किती तर ना त्यांची तकली इतली सला ना त्या चेडवाच्या बापायकडले एक ना एक आयलास तुम्ही सोदना करा म्हणून मातारा मेळोना आईलाच्या फोटल्या बरा मेळोना कित्याक म्हणजे मगाच्या भावा भहिन प्रायवंतांकी कुडी बोळ ना <laughs> त्राण ना जाऊ जाणव असा की ना देखून तर नाट्यांचे बोण प्रायवंताच्या जाणवंयांत मेळाय जी ते धडा जातात तर नाट्यांचे बोळ वचून खंय मेळजी प्रायवंताच्या जाणवयांत मिळताना दोग्गी सांगाता मिळून सगळी कामा जातात तेंतून सट्ट बिवळ वाच तुमकां घरांत वेळ आल्यार रे ते सेवन्टी वन पुरो चॅप्टर वाचा सगळो अवस्वर वासा पळयया त्या प्रायवंता खातीर कसली उतरांत दाविदल्यान बरयल्यान पळया मर्चे मागीर जीव असताना जी आजी हे गरजेचे आता विवळ अठरा विवळ आता हा माता रोजाला हो केस मजे पिकल्यात देवा माका सांडी नाका फुडले संत देखावे तुझी पदवी परगट करी सर माका दवर हुँ, हुँ, केस दवे झाला खाड किती झाला दवे झाला प्राय उतरल्या पळ्या कसली परिस्थिती मनशाख येतात पळया आणि तिरस्कार पैसे वरतात मो करिन ते कष्ट विंगडी कुडीत बोळ ना ते जागडी एक पटी ट्रेन बारा येण तरणाटे पैन करणार कितले जाण बारा तरणाटे लडके म्हणतात हिंदी लडके 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 किधर बी जायगा तो लडके लडके बडके बडके आते म्हणतात बारा जण तरणाटे ट्रेनिर पोईंट करतात एक मातारो पिक्या खाडाचं बसला ट्रेनिर मातारो मोस येणाटे अंका खेळ मस्ती मस्ती करना साथ मस्ती करणार वेता वेताना ट्रेनर बरला ने चेन ओडूक नजो म्हणून जाणात नी तुम्ही चेन असा वटल्यात इतके फाइन असा म्हणून एकल्यान ते पळलं होळी रे चेन ओडूक नजो खे वटल्यासर आसा असा पायशी रुपये फाईन को म्हणून तरनाेपण नी बळ हे पैशांचा अंगकार एकल्यान म्हणजे काही किती झाले वडिया रावया आणि फाईन देऊया पाचशे रुपये देऊया एकल्या लेगी ना शेअर बारा जणां शेअर केले एकल्यान पन्नास एकल्यान शंभर एकल्यानंतर दोनशे दोन हजार रुपये ओट्टू झाले कितले दोन हजार एकल्यान एकल्या लेगीत दिले ते एकलो एको लिडर असता न बारा जणांचं एक जा लिडर ताच्या लेखी दिले हे दोन हजार तू द पैसे पॉकेटी दाटले तक्षा ताजे चिंता बदलाले आता पांशी बार बारा जणां एक पैसे दिनासताना ही चेन ओडिया म्हणून अरे असे कसे अरे मातारो म्हातारो केमांक का येतो कार पिकोन म्हातो बसला आणि तो केळा कामात येतो आम्ही एक काम कर चेन ओडिया आणि ता जनावर आम्ही घालया म्हणले आणि येणी चेन ओढले ट्रेन रावली ऑफिसारेलो चेक करूक हंकांना विचारले आणि त्या प्रायवंताच्या नांवार घाल सोडले ताणे ओढली म्हणून आता कितें करतलो बारा जाण साक्षी आसात विटनेस आसात एक दोन नाही बारा जण आसात ताणे म्हटले तुवें वडलेली वय गी ताणे ऑफिसर आली की म्हणजे ओई हावेलेली वही हा ओढलेली वही ओडी नास्तना किती करतलो म्हणजे हाकात देतात ओडी जिच पडली हे बारा जण तरणाटे आसात दोन हजार रुपये असले ताने सारखे दिल्ले म्हज्या पॉकेटीन बारा हजार दोन हजार रुपये ताणी सगळ्यांनी म्हज्या हात पांय धरण अडे ताणी घेतल्यात म्हणून पोलिसांनी चक्कर सारके दोन हजार आसात त्या म्हाताऱ्या शिक्ष... प्रायवंता शिक्षा बदलाक बदला आणि एक प्रायज दिले त्यांनी चोरांक तुम्ही धरले म्हणून प्रायज दिले आणि हाताक हाता हातकडी घालने ओण व्हरताना जनालांतान वयताना मातार बरो खड पुसून ये बेश्टे पिकोवंक ना बारा जाणां की पळोवन हे बेश्टे दोवे जावंक ना अनुभोग आसा देखून हांवें म्हणचे या उत्तर प्रयाच्या जनवयांत तरणाट्यांनी आमी बॉल मेळयचे तांचो तिरस्कार करचो न्हय देखून मोगाच्या भावा भणी उत्तर प्रायर हे सत तुका रखता सांभाळता आणि कोणी आमच्या आधाराक येणार आणि ताज्या उपरांत मोर असा गे ना समजा सोडूंक असा की ना कोणी दरंगे राहू आयल्ली असा गी ना न्ही बे असा गी बिरांत असा गी, गी? गी? वे सोल फो फोच तटीन वाच मेल्ल्यांची खरी स्थिती किती म्हणून देवाचे उतर भावा मरना सो विषय घेतले यांची खरी स्थिती तुम्ही सणा साईसे म्हण आम्ही आमची अपेक्षा आजी फद जेरीन सांगला आमका पोंड रितो रिता असो नाही म्हणून पोंड किती असा रितो असा खाली असा रिता असो नाही म्हणून ही खरी स्थिती तुम्ही जाणा झाल्या रे तुम्ही बेवची गरज असा की खरी स्थिती किती मरणांची सांगा पळ्या कोणी म्हणे मरणांची खरी स्थिती किती खरीच तिथे किती जे जुन्या मोरणांचे जैत वेळा होरून ताणे जैत वेळा मागे रंगा पाठिओ वन कोरिन त्यान चॅप्टर फिफ्टीन वस ट्वेंटी सिक्स वास जे जुन त्या मोरणांचे जैतवेला वेळा म्हणता ही मोरणांची खरी स्थिती तुम्ही आणि जाणा जाई जे वन कोरिन त्यान चॅप्टर फिफ्टीन वस ट्वेंटी सिक्स वास आणि निमाणे पाडाव सातोलो तो वैरे मरणस कित्याक सर्व वस्तू देवान त्याच्या पायातळा घालयात म्हण पवित्र पवित्र पुस्तक हा कोणे जैत वेला मरण जेजून मरना मरणा खा तुझी कुस म्हणला जिजून ताणे जैत वेला मोगाच्या भावा भयंण्यान ही खरी स्थिती तुका कळीत आमकां मरोंक मे आसा गी भिरांत कोणाक पळया कोणे सारखे होमवर्क ना त्या भुग्या किसकाला वस भिरांत पै मु आणि कोणे गोव्हर्मेंटाचे टॅक्स बांधून गोव्हर्मेंट ऑफिसराक पळयला भिरांत आणि कोण आपली जिणी सारखी ना ताका मात्र मरूक भियू भिरांत तुझी जिणी तू तु सारखी जाल्यार तुका मरूक भिरांत असाय म्हाका ना <laughs> जिणी आमची सारखी कांय जर नाका कित्याक तुजो आनी म्हजो जागो तयार केला सोम्यान कोणें तयार केला सोम्यान तयार केला भिवची गरज ना आता पाटी वस भावा भहिणी नरना सेेतली खरी स्थिती तुम्ही म्हण आमची अपेक्षा ती स्थिती जावे पण किती करता मुनीस मुनीस सोडूंक तयार ना नाद्या सोडूंक तयार म्हणजे इले कळीत जाता एकलो डॉक्टर गेलो भालायकी बरी नाची बोरी बरी नको डॉक्टर म्हणले थोडा हलका हलका खाना खावं म्हणजे हगुर हगुर खा म्हणून आणि घरा येऊन प्रयोगा करूक सुरू केला आता हगूर म्हणत किती गी म्हणून पहिले चिंतूक पडलो ओ माती पोंदा असा उदाक वैर वह आसा वैमू मातीच्या की उदाक हगुर उदाक पियेत आता गी आणि तेल गेला उदका वैर वैमू व गी आणि तेल आणखी हगूर ते खाऊयत समोसा वडा भज्जे आणखी हगूर ते त्याच्या वयर असतात एक एकच चिंतून चिंतून हगूर किती किती म्हणून पळून पूर प्लान प्लॅन तो पडलो आम्ही सोडून तयार नागात इल्ले सोडून सोडून तयार झाल्या रे ती स्थिती किती आणि किती जाऊ सगळे सत्कळीत हा असे मोगाच्या भावा भहिणी या संसारात जागो असा गे आता तुम्ही कोणी बोंबई गेल्यात गी बंबईची परिस्थिती नी गी लोकांची खेट असा गी ना सुण्याक अशी शेमटी आलं जाईना कशी हालयची बोंबईच्या गावात तुम्ही पळला अशी आलं जागो ना नीट नीट नाटे <laughs> आणि मोडे तुम्ही बच्या गावात उभे घर सोडा दोन फार <laughs> ते आड पडोंग जागो मोड्याक पडोंग जागो ना असली परिस्थिती संसारात जाताना आम्ही जागो सोडूक देखून ती स्थिती आज फादर जेरीन सांगला ते वसून किती केले व्यर्थ ते वाती पेटया ते पोंडार पोडा या पुलांगाला ते सगळे व्यर्थे ती खरी स्थिती हे सत पवित्र बायबला प्रमाणे उघडा पे जाताना आम्ही भियाना मोगाच्या भावा भो भिया ना मेल्ल्यांची खरी स्थिती किती म्हणजे तुम्ही जाणा जाया तेच ना तेच ना तुम्ही भरवसो नाचलेले आहे रामबरी घंटी बरी जाऊन चिनात वैनिंग पळतात नाही तुम्ही संसारात ना ते बरं वसो नातलेली हेरा कशी असतात कशी जेवण असतात म्हणून आमका बरोसो असा <laughs> की ना कोणी आमका हा दाडला पळ्या त्याने सांगला पाठी येऊन तुम्हाला आपण होरतो मग सांगला की सांगू ना यो बरं वसो तुझा आणि मजो कोणी मग ताजे सांगत मग वसोक असा ताणे सांगला आपण वरून घेता म्हणून आणि हे पुरा तुम्ही सत मानिनान जाल्या रे किती म्हणता देवाचे उत्तर

अरे पिश्या किती म्हणता सांपवलं <laughs> एक पावटी नी दोन सांगला पिसो म्हणूक नजो म्हणून अरे पेद्दा म्हणून पिसो म्हणूक नजो कि पैकी एक दिसून हांगा शिकवण दिताना आब्रहाच्या बैलेन सारान खुद्द ताज्या घोवाक आब्राम सार आणि तिची साखर काजार करून दिले वैमू हांवें म्हले पिशी खंची म्हणले म्हाका एका भहिणी म्हले तु पि म्हणलं ते तिका सांपवला म्हणलाय ही ना कित्याक म्हणता पिशांची कामा करताना पिसो म्हणला मोगाच्या भावा भहिणी आता पिसो कोणी हा म्हला कोण म्हणता हा इतली तुम्ही शिकवण ऐकाला इतली सदा उघडा बी झाल्यात इतले झाल्या उपरांत कोणी तुमचे मध्ये हे कशे जाऊ तो खाय चिकूड घेऊन कावळो कवळो जातो की पारवो जाऊन येतो की म्हणून चिंताय झाल्या सांभाल किती म्हणता अरे या पवित्र बायबलात ओट्टू सुमार तुम्ही सुमार दहा असतात पुन्हा जीवनपणा विषयात दहा गडेन बरे ये पोरण्या ते सात गड्यान असा नव्या ते तीन गड्या असा या इतक्या पवित्र पुस्तक वाचून ऐकून समजून घेऊन तुम्ही सत मनिना जे सांपाव किती म्हणता आरे आम्ही पिशे नोगाच्या भाऊ भणीन नो, आम्ही सत मानतेले आम्ही सत मांतले आणि एक घडीत असा ने गी हे एक, एक, एक चेडू एकलं की काजा जाता तो मरता अशे सात जाणी ते मरतात होई मग निमाणं एकलो विचारता निमाण हे पुनर्जीवनपणाच्या वेळार सोम्या ती कोणाची बायल जाते गी म्हणून ताका मेल्या उपरांत ती ते संसार बांधूक जाई सरगारी बायल जाय एका कई मी तांची जाई न मोजी जाऊ दी म्हणून त्याच्या मनात असे मगाच्या भावा भहिण्यान हे सत म्हणून मानून घ्यायचे म्हणता कित्याक म्हणजे रे हे सत हे फोटी म्हण चिंता ही सुवार्थ परगड करची व्यर्थ म्हणतात उतरिंतीन चॅप्टर फिफ्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन वाच जर हे सत न जेजू पुनर्जीवनपण जो ना तुम्ही आम्ही परगड करचो संदेश व्यर्थ म्हणता देवाचे उतर आणि क्रिस्ताक जिवात उठव तर आम्ही परगड करता संदेश व्यर्थ तो संदेश व्यर्थ मग जयत्या जणांनी प्रयत्न केला तुम्ही त्या जेजुग्रिसाच्या कालावरच पळल्या रे तो पण जाऊ मुन ना मुनी मुली शिवंत का उकलून घेऊन गेलात म्हणून जयते प्रयत्न केला पण कोणी झाल्या रे आजवर एक ते प्रूफ की त्या कित्याक खरंच जिवंत झाला फादर जेरीज बरं दाखल दिला मुंडास खान दौला वय मु कोणे काढला मुंडास ताणेच उठलेला सो घुर्त मोगाच्या भावा भयंन पळया माथ्या बांधलं मुंडास टप्पी थं खाण दोवरला अर्थ तो उठला मुंचो घुर्त आज आमका दिला पळया सतान मोगाच्या भावा भयं जर हे सत नय रे तुम्ही ऐकतात ते व्यर्थ आणि आम्ही हंगा परगड करता ते व्यर्थ तका अर्थ ना म्हणता उतर वास मुकार तुम स्वभावती व्यर्थ तुम स्वभावती व्यर्थ तितलेंस नहीं <coughs> आमे देवाचे पडकिरे साक्षी जाता हूँ आमे की दे जाता हूँ देवाचे पडकिरे साक्षी जाता हूँ कोणे प्रूफ के लेन्दा ले रे आमे पडकिरे साक्षी जाता हूँ कि त्याक प्रूफ करूँ जाए ना समसारन कि त्याक ते सद जावना सामोगा चा बाबा बोलना नो 2021 बावीस वर्ष सांताऊं ते ट्राई करना साथ पडकिरे करी जेमन आज पर एंड की जाऊ ना करू आता पण ते जायना करूक कि सत जाऊन असा देखील तो पुनर्जीवनपणे झाला तर तुका असा गी ना असा गी संसार धरूक असा गी ना कीर्तन चौक ऐंशी चार आणि पंचवीळ काम एटी फोर फायव्ह जांका तुझा आधार मिळता आणि जी आपले काळीज यात्रेचे ती भागी जांका तुझो आधार मिळता आणि जी आपले काळीज यात्रेचे म्हणजे कितें आम्ही पैणारी ट्रॅव्हल करूक आले टुरिस्टी आम्ही हांगा परमनंट दरंगे राहूक ना टुरिस्ट आम्ही करू यात्रिक यात्रिका सर जाऊन आसा बासय गावां पयाण करता तुझ्या रारपातेता तुझी ससा सतमगाच्या भावा आज आजी देवाचे उतर ऐकला जेजू बोरे करीत गेलो तुव्याने बोरे करीत वसों कसा आ, कितले दीस महिने वर्ष करीत वसंक असा तिथलेच एकपडे असेच पास्टारे देवचे उद्या देऊन ऐकले आयकले तीन तरणाट्यां सांगले खे आणि मुखार गेल्यार बरे करीत वसाचे म्हणून गेले तीग जण तर बरे करीत वसाचे म्हणून गेले आणि बरे करू सुरू केले थोड्या तेंपा उपरांत एकलो त्या पास्टाराक मेळ्ळो ताणे म्हटले खाय काय म्हणे बरे केले गी देवाचो तर का उपरांत तू हांगा यात्रीक पैणारी आम्ही हिर परमनंट नये सर्गामो दाईज संसार बरें करूंक आसा बरे वय 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 ब्रदर बरे केले म्हले कितें बरें केले के एक प्रायची उतरप्रायची आसली तिका रोड क्रॉस करूक नसले आम्ही वोर्ण तिचा रोड क्रॉस करून पलतडी पहिले म्हणून दुसरो मेळ्ळो आनी एकलो तुम्ही बरे केलें एक उतर प्रायची स्त्री मेळ्ळी तिका रोड क्रॉस हांवें तिका हॅल्प करून टिशन हाडले त्या दाने चिंतले तिका दोघांची गरज कित्याक पडली पयलीं हा त्यांचं सांगिल्लें दुसरो यांचं म्हणता पर त्या तिसऱ्या विचारले तुन किती के बरे केलं हा एक प्रायच्या मायक रोड क्रॉस करयलो तिका गांची गरज कित्याक पडली म्हणताना परत्यान विचारले तुम्ही तेगानी एकल्याकच गी कित्याक तेगांची गरज म्हणताना एकल्यान म्हणले ती सलवून वसून असे तिका सांगले रोड क्रॉस करा ती ऐकूक ना ती गाळी देऊक लागली हात दर मोडल्या येऊ ना निमाणे एकल्यान पाय धरले दोघांनी दोघ हात धरण उकलून घेऊन म्हणून जबरदस्ती <laughs> जबरदस्ती तिका गरज ना असं बरे करी नका कोणाची गरज ना हे जबरदस्ती करी नका ते कोणाक त्याची गरज असा कोणाक ते करूक पावो ते मात्र आम्ही करूक पावो मगाच्या भावा भयणान देखून हांगा देवाचे उतर म्हणटा आम्ही यात्रेक आम्ही पळणारी आम्ही सर्गीचे नागरीक नाही आम्ही या प्रत्वेचे भूमीचे थोड्या दिसां खातीर आमकां हांगा पळोवंक सांबाळूंक दवरला तितलेच आमचे म्हणून हांगा धरंग येवंक आमकां कांयच ना मगाच्या भावा भयणान आम्ही एक यात्रिक म्हणून चिंतल्यावर मात्र बरें करू जाता ना बरे करूक जायना जेजू यात्रीक हांव पळणारी म्हणून चिंतून ताणे सगळे बरे केले त्या पाटी वसूक असा म्हणून कळीत ताका देखून ताज्या वरवीं बरें करू जालें आम्ही वाचत न्ही यात्रिक म्हूण चिंतल्यार मात्र जाता जायना नायना लुकासोबल वस्व रे दा वीस चार पर्यंत वास लोक चेपटा टेन थर्टी वन टू थर्टी फोर वाच तीग जाण थंय एक ह्या जग एक लिवीत आनी एक समार्या घर वता पळया कोणाचो स्वभाव कसो को असा पळया असे असता एक या सकेंश वाटेन देंवोवन वेतलो ताका पळयोवन तो वाटेचे दुसरे बगलेन सर तस हा एकलो तें आतां पांयांक मार जावन चोरांच्या हातान पडोवन चोरांनी तेका मारन लुटून तेका रस्त्यार घालां त्या वेळार वे वे एक याचा कोयता या जाग ताका पळयता आणि असोच वेता आता वास असे आसता एक यासक ते सुवाटेन देवून वेतलो ताका पळोवन तो वाटेचे दुसरे बगलेन सलतस रावलो या जाग ताका पळयता पण काही कुमक करीना शिरा सलतस रावलो तेस परी तेस परी एक लेवीत थंय पावलो एक लेवीत थंय पावता आणि ताका पळोवन तोही दुसरे बगलेन सल्लो ताका पळून ताणे का चिंतू नको ना तो आणि सल्लो शेकी शेकी निमाणे ते वाटेन वेतालो एक सोमारिया घार त्या वाटेन वेतालो एक समारिया ताचे तरसेण पावलो ताज्या सरसेन पावलो आणि ताका येऊन तो सरसुरलो हा पळया किती समारेगार जाण हा एक पळणारी हा एक यात्रिक मक येते मक पळणार असा हे घडीत घडतेले हेरांचा आधार मकचे म्हणून मनात चिंतून तो ताज्या आधाराक येतात एक यात्रिक एक पळणारी म्हणून चिंतल्यावर मात्र हेरांच्या गरजेक पोहोक जाता हेरांक तुम्ही बरं करू जाता ना करूक जाईना त्या या यादका बेविता बरी पळोनी पळवातल्या बरी कर असो आम्ही पडतात देखून मोगाच्या भावा के बडे केदोळपर्यंत तो न्या आम्ही यात्रिक आम्ही पळणारी म्हणून आम्ही ना आमक बरे करू आमी म्हणाले चिंताना तेदोळ केदोळपर्यात ना बरे करूंक जाता आम्ही केदोळ पर्यंत आमच्या मोतीत आसता पण बरे बरें करूंक जायना एक तानीक लागली जोर तान्नीक लागली ताका उदक पिया जी आयो सोलोन आयलो बांय लागीं आयलो आसा उदक आसा कोळसो आसा दोरी आसा पूण उदक कित्याक म्हणल्यार तो ग्रेस्त मनीस कोण मनीस ग्रेस्त मनीस तानीक लागला पूण ताका ति ता सोडिना होतात या कोणी पळयलें जाल्यार हांव उदक काढताना इतलो ग्रेस्त मनीस हांव उदक तो पळलं बांय काटार येवन बसलो तांणीक लागला उदक काडूंक नाका मागीर आनी एकलो आयलो त्याच वाटेर आनी एकलो चल ना आयलो ताकाय तानीक आईो बांगी हका विचारता किती मग बसलाय ना साहेबा तानीक लागला तानीक लागला तर उदक असा कोळसो असा दोरी असा बांय असा ना हा ना ग्रेस्त मनीस हावे ते काढूक म्हणताना तू इक का म्हणताना तो म्हणू लागलो हावी पर्यंत ग्रेस्त हावी <laughs> ठाकूर खानदान आमगेरी घरा कुलीचे कामचे असतात आम, काम करचे मनीस नाही काम ये काम करचे मनीस मकूक जायना मक तान लागला पूण कितें करचें म्हाकाय जायना तोय बसलो ताज्या उपरांत आनी एकलो आयलो आनी एकलो म्हणटा कित्याक बसल्यात तुमी हांगा आमकां तानींग लागला साय बाय इल्लें उदक कांदी इल्ले आमी पियेता काल्यार का आमी कांदीची दोरी आसा कोळसो आसा बांय आसा उदक आसा पोर आसा ना जाल्यार आमी ग्रेस्त मनीस ओ तुमी ग्रेस्त घे हांवें ग्रेस्तच हांव पटेल खानदानांतलो आमी <laughs> पयली येता आमी ग्रेस्त आमी नवकार सगळें दवरलेले मनीस म्हाका हांयें पियेचें कितें करचें तोय बसलो तीग जाण जाले बाय लागीं मागीर एकलो चौथो आयिल्लो ताका तान लागली सिदा बाय लागी आयिल्लो दोरी देंवयली कोळसो देंवयलो उदक काडलो घट्ट पियेलो ते दाळा या तिगांनी म्हणले न्ही तुका कांय बिरमोत ना गी सैबा दया ना गी आं आमी हांगा उदका खातीर बसता इल्लेशे दिवचे न्ही गी तुमकां हांवें काल्याक दिजे ते दोरी आसा कोळसो आसा बाय आसा काण बी आनी न्ही न्ही आमकां ते बरें काम करूंक जायना तुवें आमकां इल्लें दिये ती म्हणटाना ताणें म्हणलें खंय हांव तुमच्या बरी ग्रेस्त न्ही पूण हांव व्हडलो हारामी मनीस म्हाका कोणाक दिवची सो म्हणना हांव ग्रेस्त न्ही हांव वडलं हारामी ल्हान तावून आज वर काय कोणाच बरे करून देऊक गोत्तून दया तो काडलो पियालो गेलो <laughs> अशी हांगाय मगाच्या भावा भयणांना केदोळपर्यंत आम्ही हे बरे करी जे जर इतके कष्ट असतात बरे सगळ्यांकी करू जायना बरे आधारूक सगळ्यांकी जायना कोण कौन, कोणा भीतर ते बरेपणा आता पण तात आदारूंक जाता ते करूंक जाता आणि बरे केल्ल्यांक जिवीत असा की ना असा मोगाच्या भावा हो बडे नो जेजू क्रिस्तान सांगला बरे केल्ल्यांक जिवीत असा म्हणता ताजे उतर सत मानलेल्यांक जिवीत असा म्हणता जू आमचं वंजेल अवस्थर पाच सोवी सवी बोल वाच जॉन चपडे फाईव्ह च्च। वर्ष ट्वेंटी फोर वाच सतस हांव तुमका सांगता सतस हांव तुमका सांगता जो कोण म्हज्या उतरांक कान दिवन म्हाका दडलेल्याक सत मानता काय उडले काम तुका आणि म्हाका करूंक ना खाली ताज्या उतराक खान दिवन ताणे दडलेल्या जेजूक आम्ही सत मानता जाल्यार ताका सस्नीक ता। जिवीत मेळटा ताका सस्नीक जिवीत असा ताचेर ख्यास्तीचे फर्मान पडचे ना कोणे ख्यास्ती झडती ताका ना तो येदोळस मरणांतलो उतरून जिविताक येऊन पावला आणि कितें जाय जे तुका आणि म्हाका आज्या प्रास ते मगाच्या भावा भयण्यान काली ताजे उतर आयकून सत मानून ताका स्वीकार कर जियेल्यार पुरो तुका आणि म्हाका जिवीत आसा म्हणटा

आणि देवसानाची खामा काळोखाची खामा सैतानांची हर एक पदवी त्या दळा नाच जाता तुझ्या जीवितांतली आणि देवाची खामा जावंक सुरू जातात ताका सोमी म्हण स्वीकार केल्यार पुरो मोगाच्या भावा भयण्यान क्रिस्ताक सोमी म्हण स्वीकार करा तुमचे दय असलेल्या बरवशाचे कारण विसरतल्या हर एकल्या जाप देऊन सदांच तयार हा कोण भिवकुरी असतात कोणाकळीत ना आम्ही परगट करू जाता पुन्हा जीवनपणाचा भरवसो हेरांक या जिविता आम्ही हेरांक समजणी दिवस जाता हे जिजून तुका आणि मगा भाग फावो केला मोगाच्या भावा भहिण्यानं आणि निमाणे जसे बाप मेल्ल्या की जीवनपण दिसे जेजून जीवन म्हटलं आपण जाईल उठयता म्हणलं

ताका आयकून सत मानून देवाचो एकलोच पूत म्हाका सोडोवंक सकता म्हण कोण पाती तंका तांकां तो उठयता म्हणला आनी हे सगळ्यांक भाग तुका आनी म्हाका फावो जावन दी म्हण आमी मागया बापाचे पुताचे आनी पयतात मेचे नामी आमेन